नमस्कार मित्रहो, मी श्री जालिंदर जगन्नाथ हराळे। मागील 5 भागामध्ये आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर काइन मास्टर या ॲपच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती कशी करायची याविषयी मार्गदर्शन करत आहे। आज आपल्यासमोर या 6व्या भागातून आपण तयार केलेल्या व्हिडिओला आपला स्वतःचा आवाज कसा रेकॉर्ड करायचा याविषयी मी आपल्यासमोर मार्गदर्शन करणार आहे। तर आपण काइन मास्टर हे ॲप ओपन करूयात। आता या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस जर अशी सूचना येत असेल तर आपण प्रत्येक वेळी रिमाइंड मी लॅटर याला क्लिक करूयात। तुमचा तयार असलेला व्हिडिओ त्याला एडिटसाठी घेऊयात। हा तुमचा तुम्ही तयार केलेला व्हिडिओ आहे। आता या व्हिडिओला तुम्ही इफेक्ट दिलेले असतील, त्याच्यामध्ये काय ऑडिओ क्लिप जोडलेले असतील, काय स्टिकर जोडलेले असतील, परंतु आता तुम्हाला या ठिकाणी या शाळेचं नाव बोर्डवर जे दिसतंय ते तुम्हाला वाचायचं आहे। तर आता हे रेकॉर्डिंग कशी करायची हे आपण पाहूया। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी असणारं व्हॉइस हे ऑप्शन वापरायचं आहे। तर आपण व्हॉइसला क्लिक करू। आता या ठिकाणी तुम्ही जर रेकॉर्डिंगसाठी तयार असाल तर स्टार्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आणि लगेच तुमचं रेकॉर्डिंग सुरू करायचं। स्टार्ट। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव पिंपरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी श्री जालिंदर जगन्नाथ हराळे व माझे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहोत शब्द वाचन। आता आपण स्टॉप म्हणल्याबरोबर या ठिकाणी तुम्हाला आपण रेकॉर्ड केलेला आवाज या ठिकाणी निळ्या क्लिपला दिसत आहे। निळ्या रंगाची जी क्लिप दिसते याच्यामध्ये तुमचा आवाज रेकॉर्ड झालेला आहे। आता आपण त्या क्लिपला क्लिक केल्याबरोबर उजव्या बाजूला या ठिकाणी काही ऑप्शन आलेले दिसतील। हे सगळे तुम्ही रेकॉर्डिंग केलेल्या आवाजाला इफेक्ट देण्यासाठीचे आहेत। आता या ठिकाणी तुमचा हा आवाज मोठा करण्यासाठी, कमी करण्यासाठी हे ऑप्शन आहे। त्यानंतर तुमचा हा आवाज तुम्हाला बदलायचा आहे तर त्यासाठी वेगवेगळे इफेक्ट आहेत। तर ऐकूयात। या पद्धतीने त्यानंतर तुम्हाला दुसरा घ्यायचा असेल या पद्धतीने, त्यानंतर पुढचा इफेक्ट घ्यायचा असेल अशा पद्धतीने वेगवेगळे इफेक्ट या ठिकाणी वापरू शकता। त्याचबरोबर तुमचा व्हॉल्यूम जे आहे तो कमी जास्त करायचा असेल तर या ठिकाणी आहे, हे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे। तर आता आपण रेकॉर्ड केलेला आवाज आपल्या व्हिडिओला जोडलेला आहे तो कशा पद्धतीनं इफेक्टिव्ह होतोय हे आपण या ठिकाणी रिव्ह्यूमध्ये बघूया। या पद्धतीने आता आपण आपला आवाज जो इफेक्ट दिलाय तो आपल्याला इफेक्ट नको आहे तर नन या ऑप्शनवर क्लिक करा आणि रिव्ह्यू मध्ये जा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव पिंपरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। आता तुम्हाला या आवाजाला व्हॉल्यूम वाढवायचा आहे तर तुम्ही वाढून घ्या आणि रिव्ह्यू मध्ये पहा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव पिंपरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। मी श्री जालिंदर जगन्नाथ हराळे
व माझे विद्यार्थी आपल्या समोर सादर करत आहोत मराठी शब्द वाचन। ओके, हा व्हिडिओ शेव करा। तर मित्र हो, आपण या पद्धतीनं आज आपल्या व्हिडिओला आपला आवाज कसा द्यायचा हे या ठिकाणी अभ्यासलेलं आहे। तर आता पुढील भागामध्ये लेयर्स या ऑप्शनमधील जे काय इफेक्ट आहेत, इमेज कशा घ्यायच्या, हँड रायटिंग कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला आणि त्यांना इफेक्ट कसे द्यायचे याविषयी मी पुढच्या भागामध्ये नक्कीच मार्गदर्शन करेन।